काय नेमकी चर्चा झाली आहे, कशा संदर्भात बैठक होती? मुख्यतः ज्या सर्वोच्च न्यायालयात केसेस सुरू आहे आणि उच्च न्यायालयात सुद्धा सुरू आहे अपात्रतेच्या संदर्भात, तर त्या सुनावणीमध्ये किती लवकर निकाल लागू शकेल याच्याबद्दल भुजबळ साहेबांनी बरेचदा उल्लेख केला आणि त्यांना असं वाटते आता की अपात्रतेबद्दल जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागणार नसेल तर ते अत्यंत दुःखद आहे आणि पक्षचिन्ह आणि पक्ष या संदर्भात जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो जास्त वाईट स्वरूपाचा आहे असं त्यांचं मत त्यांनी आधीसुद्धा मांडलेलं आहे, ते त्यांनी सांगितलं. त्यांचं मत आहे की अपात्रतेपेक्षा पक्ष आणि पक्षचिन्ह याबद्दलचा निकाल लागला पाहिजे, तो त्यांना फार महत्त्वाचा आणि आवश्यक वाटतो, कारण की संविधानिक आणि घटनात्मक दृष्टिकोनातून तो निकाल होणं आवश्यक आहे असं त्यांचं मत. तुमच्या भेटीच्या अगोदर बापटांची देखील भेट घेतलेली आहे, काय नेमकं अर्थात काय सांगितलं त्यांना, काय होऊ शकतं, काय पुढे पावलं टाकली पाहिजे? कारण गेले काही दिवस सातत्याने तुम्ही त्यांच्या संपर्कात आहात, याच्या अगोदर देखील तुम्ही भेट घेतलेली होती. उच्च न्यायालयातल्या केसेस मी चालवतो आहे त्यामुळे त्याबद्दल सुद्धा मी त्यांना माहिती दिली की जर भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात केस दाखल केलेली आहे त्याचा अर्थ त्यांना केवळ सुप्रीम कोर्टातली केस विलंब करायचा होता म्हणून त्यांनी ती दाखल केलेली होती. आणि जर एवढी घाई त्यांना होती की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे असं भरत गोगावले म्हणजे एकनाथ शिंदे गटाला वाटते तर हे त्यांनी कोर्टात दाखवणं हा सुद्धा नाटकीपणा आहे. आणि त्यांना जर एवढं ते प्रकर्षाने जाणवत होतं तर राहुल नार्वेकर यांचा निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी ते म्हटलेलं आहे त्यांच्या पिटिशनमध्ये हायकोर्टातल्या, तर राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर रिप्लाय द्यावा असं सांगणं आवश्यक होतं. त्याच्याबद्दल कोणती आग्रही भूमिका त्यांनी घेतली नाही हे सुद्धा मी त्यांना माहिती म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे 18 वर्षाच्या आसपासचे मतदार आहेत त्यांचा दृष्टिकोन आता महाराष्ट्राच्या बाबतीतला बदललेला आहे आणि ते मोठ्या प्रमाणात भाजपचे मतदार न राहता आता ते वास्तविकतेकडे वळलेले आहेत असं सुद्धा निरीक्षण त्यांनी मला सांगितलं.